एकूणच प्रशासकीय यंत्रणा आयुक्तांच्या बाबतीत माझी तक्रार नाही, परंतु आयुक्तांना मंत्रालयातून मंत्री स्तरावर की प्रशासकीय स्तरावर फोन जातात आणि त्या ठिकाणी अनवॉन्टेड कामं तिथे निघतात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी त्या ठिकाणी माननीय आयुक्तांची भेट घेतली, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, आणि त्यांनी म्हटलेलं की 45 कोटी रुपयांची कामं झाली आणि कामं झाल्यानंतर त्याची टेंडर निघायला लागलेली आहे। कोणाच्या आदेशानुसार निघाली? अपात्र असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला स्मशान भूमीचं काम दिलेलं आहे। माननीय आयुक्ताकडे तक्रारी केल्या आहेत, सिटी इंजिनियरनी परस्पर या गोष्टी केलेल्या आहेत, त्याची चौकशी करून तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केला पाहिजे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ज्वलंत समस्यांना वाचा फोडली। यावेळी आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की आयुक्तांना मंत्रालयातून फोन जातात आणि अनावश्यक कामे नवी मुंबईत काढली जातात। एकूणच प्रशासकीय यंत्रणा आयुक्तांच्या बाबतीत माझी तक्रार नाही, परंतु आयुक्तांना मंत्रालयातून मंत्री स्तरावर की प्रशासकीय स्तरावर फोन जातात आणि त्या ठिकाणी अनवॉन्टेड काम तिथे निघतात। गणेश नाईक यांनी पुढे असेही सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक उपाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी हा खुलासा केलाय की सर्वात आधी 45 कोटींची कामे करण्यात आली आणि त्यानंतर निविदा काढण्यात आल्या, त्यामुळे या गोष्टीचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी त्या ठिकाणी माननीय आयुक्तांची भेट घेतली, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, आणि त्यांनी म्हटलेलं की 45 कोटी रुपयांची कामं झाली आणि कामं झाल्यानंतर त्याची टेंडर निघायला लागलेली आहेत। कोणाच्या आदेशानुसार निघाली? माननीय मंत्री महोदय एकनाथ शिंदे, या प्रकरणाची आपण चौकशी करावी। आपल्या उत्तरामध्ये या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करावा की ह्याची चौकशी आम्ही करतो। त्यांनी असेही सांगितले की नवी मुंबई हे सुंदर शहर आहे आणि शहराच्या अर्थकरणाची वाट लावण्याचं काम सुरू आहे। गणेश नाईक यांनी असेही सांगितले की विरोधी पक्षातील माणूस खोटं बोलू शकतो, परंतु सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असा आरोप करत असेल तेव्हा त्याला ग्रॅव्हिटी असते। एकूणच नवी मुंबई शहर इतकं सुंदर शहर आहे, त्या शहराच्या अर्थकरणाची वाट लावण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे आरोप मी नाही केले, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक युवकचा उपाध्यक्षाने सांगितलं। त्याने नोटीस दिलेली आहे की जर का या गोष्टीची इन्क्वायरी झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू। जेव्हा विरोधी पक्षातला माणूस आरोप करतो तो खोटा आरोप करू शकेल, पण सत्ताधारी आघाडीमधला जे घटक त्या ठिकाणी आरोप करतो त्याला ग्रॅव्हिटी येते। ऐरोली मधील एक पात्र नसलेल्या ठेकेदाराला 6 कोटी रुपयांच्या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आले आहे, त्याची देखील चौकशी करावी अशी मागणी गणेश नाईक यांनी केली आहे। ऐरोली मध्ये एक स्मशानभूमीचं रिपेअरचं काम 6 कोटीचं, ज्या कॉन्ट्रॅक्टरची पात्रता नाही अशा कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी ते टेंडर दिले गेलं। आमदार गणेश नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की नवी मुंबईत झालेल्या अनावश्यक कामांची चौकशी करून ऐरोली स्मशानभूमीचे काम अपात्र ठेकेदाराला दिले असेल तर ते रद्द करण्यात येईल। नाईक साहेबांनी देखील या काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, त्यामध्ये सिडकोमध्ये जे काही स्मशानभूमीचा विषय असेल तिथे तो कोणी चुकीच्या पद्धतीने, मी त्या ठिकाणी असं म्हटलेलं की अपात्र असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला स्मशानभूमीचं काम दिलेलं आहे, माननीय आयुक्ताकडे तक्रारी केल्या आहेत, सिटी इंजिनियरनी परस्पर या गोष्टी केलेल्या आहेत, त्याची चौकशी करून तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केला पाहिजे। चौकशी केली जाईल, हा ओके, आणि तो अपात्र असेल त्याचं काम कसं देऊ शकतो आपण, देऊ त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होईल, हा चौकशी केली जाईल। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।